मी डॉक्टर अनघा कुलकर्णी माझ्या या चॅनलवर नेहमीच तुमच्याशी संवाद साधत असते आणि माझ्याकडे असलेले काही चांगले विचार मी तुमच्याशी शेअर करत असते. तर आज श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले यांचा एक वचन, यांचे विचार मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. घराघरामध्ये शांती कशी राहील? ज्या घरामध्ये शांती आहे, समाधान आहे, त्यामध्ये भगवंताची वस्ती आहे, तर ती कशी राहील? म्हणजे थोडक्यात गृहस्थाश्रमी तुम्ही कसं राहिलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खासो, नीतीधर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात. आपण आपले करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित. पण स्वार्थी नाही बरं, न कधी व्हावे आपण निराश. व्यवहार हात देईल खास. व्यवहारात निश्चितच तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, टेन्शन्स येऊ शकतात, परंतु न कधी व्हावे आपण निराश. व्यवहार हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न, प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती. रोगाची भीती न ठेवावी चित्ती. रोगाला उपचार करावे जरी बहुत, तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. रोगाला उपचार करावे बहुत, तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे आधीन. यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, यांचा फारसा विचार करू नका. सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने. आपलेपणा ठेवला जेथे, प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले, तेथे समाधानाचे मान कमी झाले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोनी, राम आणावा ध्यानी. दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे. काळजी वाटेल असे न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले, त्यास प्रायश्चित्त हवे खरे. पण ते नसावे कायमचे जन्माचे, जेवढ्या पुरते तेवढेच असावे साचे. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले, तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. आचरण शुद्ध असावे, एक पत्नी व्रत सांभाळावे. प्राण गेला तरी परद्वार करू नये. कोणतेही व्यसन करू नये, नीच संगत धरू नये. भलते काम करू नये, गृहच्छिद्र कोणास सांगू नये. आपला बोज आपण घालवू नये, विश्वासघात कोणाचा करू नये. परदुःखे हसू नये, देह दुःखे त्रासू नये. केला उपकार बोलू नये. मुला बाळास सांभाळून राहावे, प्रपंचात कधी उदास न व्हावे. प्रेमाने वागावे सर्वांशी, सुख राहे निस्वार्थापाशी. आई वडिलांची आज्ञा पाळावी, चांगल्याची संगत धरावी. अभ्यासात लक्ष ठेवून राहावे, भगवंताचे नामस्मरण करावे. नामा परते न मानावे दुजे साधन, जैसे पतिव्रतेस प्रमाण. नामा परते न मानावे सत्य, जाने राम होईल अंकित. हेच साधू संतांचे बोल, कोणीही नाम मानावे फोल. कोणतेही काम करीत असता राखावी शांती. कोणतेही काम करिता राखावी शांती. ज्या घरात शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. श्रीराम, जय राम, जय जय राम.